नमस्कार, माझं नाव सौ वर्षा अविनाश जगधने, जिल्हा परिषद शाळा रिंझडपाडा, केंद्र नांदगाव तर्फे मनोर, तालुका पालघर, जिल्हा पालघर। माझा विषय आहे मूल्यवर्धन या कार्यक्रमांमुळे मुलांमध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल। पूर्वी ज्या वेळेला आपला हा मूल्यवर्धन कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर ही मुलं होती यांना एक वेगळी शिस्त होती आणि ह्या कार्यक्रमानंतर त्यांच्यामध्ये आलेली त्यांच्यामध्ये जाणवलेला एक वेगळा बदल आम्हाला जाणवलेला आहे। पूर्वी मुलं कशी वर्गामध्ये म्हणजे चप्पल घालून तशीच वर्गामध्ये यायची, मस्ती करायची, कोणाचं ऐकायची नाही, भांडण तंटा करायची। ज्या वेळेला याच मुलांनी वर्ग नियम बनवले त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे आपण वर्ग नियम बनवल्यानंतर ते आपण पाळले पाहिजेत। त्याप्रमाणे विद्यार्थी आता चपला रांगेत ठेवूनच मग वर्गामध्ये येतात। जर मुलं मस्ती करत असतील, गोंधळ करत असतील, आपण जर हात वर केला तर मुलं लगेच शांत बसतात, त्यांना तो शांततेचा संकेत कळतो आणि त्याप्रमाणे ती लगेच शांत बसतात। जर मुलांची एकमेकांशी भांडणं झाली तर मोठी मुलं मध्ये पडतात आणि ती लगेच त्यांचं भांडण मिटवण्याचा प्रयत्न करतात। त्याचप्रमाणे मुलं पूर्वी कसं होतं की मुलींनी सफाई करायची आणि मुलांनी तसंच थांबायचं किंवा मुलांनी खेळायचं, पण आता तसं होत नाहीये। आता मुलींच्या जोडीला मुलं सुद्धा सफाईचं काम करतायत। त्यांना पाणी आणून देणं, वर्ग झाडणं, शालेय परिसर स्वच्छ करणं हे मुलींच्या जोडीला मुलं सुद्धा आपल्याला काम करताना दिसत आहेत। त्याचप्रमाणे यांच्यामध्ये आणखीन एक बदल झालेला आहे की मूल्यवर्धनमुळे की जी मुलं काही मुलं अशी होती वर्गामध्ये की जी फसवायची किंवा खोटं बोलायची, पण आम्ही त्याच्यासाठी एक म्हणजे वर्ग नियम बनवलेला होता की कोणालाही फसवायचं नाही किंवा खोटं बोलायचं नाही। त्याप्रमाणे मुलं आता खरं येऊन सांगतात, कुठे जर पैसे मिळाले तर लगेच आणून देतात। म्हणजे मूल्यवर्धनमुळे आपल्या मुलांमध्ये बराच बदल आपल्याला